शेतजमिनीच्या सात बारा उतार्यावर पिकांची नोंदणी करण्याची पारंपरिक पद्धत आजही सुरू आहे यातून दुष्काळ आणि पूरपरिस्थितीत पंचनाम्याच्या वेळी अनेक अडचणी उद्भवतात त्यावर उपाय म्हणून आता शेतकरीसुद्धा मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी करू शकतील त्यासाठी महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प राज्यात पंधरा ऑगस्टपासून राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली शेत जमिनीच्या सात बारा उतार्यावर पिकांची नोंदणी करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळं शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं सात बारा उतार्याच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जात असलं तरी काही वेळा दोन तीन गावांमध्ये मिळून असणाऱ्या एकाच तलाठ्यामुळे पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे यावर महसूल विभागानं शेतकऱ्यांना आपल्या पिकांची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महसूल विभागानं स्वतंत्र ॲपची निर्मिती केली आहे या मोबाईल ॲपमध्ये शेतकरी स्वतः पिकांची माहिती भरतील आणि तलाठी त्याची केवळ खात्री करतील याचबरोबर पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रियाही ॲपमुळं सुलभ होणार आहे दुष्काळ आणि महापूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पीक नुकसानीची माहिती अचूकरीत्या भरली जाणार असल्यानं नुकसान भरपाईसुद्धा योग्यरित्या मिळण्यास मदत होणार आहे ई पीक पाहणीमुळं लागवडीखालील पिकांचं अचूक क्षेत्र कळणार आहे यातून राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजनाचा अहवाल तयार करणं सोपं होणार आहे हा बहुउद्देशीय ई पीक पाहणी प्रकल्प राज्यात पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली